अकोले शहरात दोन वेगवेगळ्या मुलांच्या अपहरणाच्या घटनेनं सर्वत्र चर्चेला उधाण आलं. घटना गंभीर होत्या. अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासही सुरू केला. तक्रारदारांनी सांगितलेल्या सर्व ठिकाणी चौकशी केली गेली. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मात्र ही सर्व बनवाबनवी होती हे लक्षात आलं. संध्याकाळी तक्रारदारांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन आमच्या मुलाचं अपहरण वगैरे काही झालं नव्हतं, त्याची आई त्याला बोलली म्हणून त्यानं नाटक केलं होतं असं लेखी दिलंय. या घटनाक्रमाविषयी सविस्तर माहिती अशी की अकोले गावातील नागरिकांनी एक 12 वर्षाचा मुलगा आमच्या समोर हजर केला आणि त्यांनी सांगितलं की सदर मुलगा सांगत आहे की त्याचं अपहरण झालंय. सदर मुलगा यास विचारपूस केली असता त्यानं सांगितलं की मी घराच्या बाहेर असताना माझ्या घराजवळ एक लाल रंगाची ओमनी कार आली आणि त्यातील इसमांनी तुझ्या वडिलांना मारून टाकेल असं सांगितलं. याकरता मी घाबरून जाऊन संगमनेर रोडने स्वतःच्या सायकलवर गेलो असता मला सदर गाडीतील लोकांनी त्यांच्या गाडीत फरशीच्या दुकानाजवळ सायकलसह बसून लागलीच एका झाडाजवळ सोडलं आणि मी घाबरून गेलो. अशी हकीकत सांगितल्यानं आम्ही खात्री करण्यासाठी PSI ढोमणे आणि स्टाफ पाठवले असता त्यांनी सदर भागातील नागरिकांना आणि घरातील आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता त्यांच्या घराजवळ एकही लाल कलरची गाडी आली नाही याबाबत त्यांना सांगितलं. तसेच त्यांनी सदर भागातील सर्व CCTV कॅमेरे चेक केले असता रोडवर सदर मुलगा एकटा सायकल चालवत संगमनेर रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जाताना दिसला. यात सदर मुलगा, त्याचे वडील फत्ते मोहम्मद शेख यांनी मुलास विचारपूस केली असता मुलानं त्याच्या वडिलांना सांगितलं की सकाळी मी ट्युशनला गेलो नाही, तसेच लहान बहिणीला सांभाळले नाही म्हणून आईनं मला मारलं. याकरता मी सायकलवर रागाच्या भरात गेलो असता मी कुठे गेलो हे आई विचारतील, याकरता मी माझ्या अपहरणाचा बनाव केला होता असं त्याच्या वडिलांना सांगितलं. मुलाच्या वडिलांनी सविस्तर जबाब दिला असून त्यांची कुणाच्याही विरुद्ध तक्रार नाहीये. दरम्यान सदर दोन्ही घटनांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी S9 चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. काल अकोले शहरामध्ये ज्या अपहरणाच्या दोन घटना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्या बनाव करून सांगितल्या होत्या. त्यांचा जो बनाव होता तो उघडकीस आलेला आहे आणि पोलिसांनी या बाबतीमध्ये सर्व प्रकारे चौकशी करून या सर्व घटना फेक असल्याचं म्हणजे निदर्शनास आलेलं आहे. याच्यामध्ये कुठलाही अपहरणाचा प्रकार वगैरे काही झालेला नाही आहे. कसा तपास झाला तो, कसा तपासला? ते पहिलं जे अपहरण झालं होतं त्या मुलाने सांगितलं होतं की 3 माणसांनी येऊन माझं अपहरण केलं, सायकलीचं अपहरण केलं. परंतु आम्ही PSI डोमणे व स्टाफ यांना ही घटना खरी आहे का खोटी आहे याबाबत आम्ही व्हेरिफिकेशनसाठी पाठवलं. सर्व त्यांनी घटनास्थळ तर ज्या ठिकाणी त्यांनी मुलाचं अपहरण केलं होतं तो सर्व रूट चेक केला, CCTV फुटेज चेक केले, तसंच आजूबाजूला चौकशी केली तर त्या मुलाच्या बोलण्यामध्ये काही तथ्य आढळून आले नाही. शेवटी CCTV फुटेजच्या चेक केला असता जिथून अपहरण केलं त्या ठिकाणी CCTV फुटेज पाहिलं असता तिथे कसला काही गाडी वगैरे किंवा अपहरणाचा प्रकार दिसून आला नाही. शेवटी त्या मुलाने कबुली दिली की नाही, सकाळीच मी ट्युशनला गेलो नाही, तसेच माझ्या लहान मूल बहिणीला सांभाळलं नाही म्हणून मला आईने मारलं आणि त्याकरता रागाने मी घरातून सायकल घेऊन गेलो होतो असं त्या मुलाने अशी म्हणजे खोटी हकीकत सांगितली आणि अशा प्रकारे त्याचा बनाव उघडकीस आला. वडिलांनी वगैरे लिहून दिलं का काही तसं? हा, तसं वडिलांचा जबाब घेऊन करण्यात आलेला आहे आणि त्या मुलाने वडिलांसमोर सांगितलं की माझी चूक झाली, मी असा म्हणजे आईला म्हणजे आईने मारलं म्हणून रागाने मी घरातून निघून गेलो होतो असं त्याच्या आईने सांगितलं आणि त्या वडिलांनी तसं स्टेटमेंट दिलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा दुसऱ्या जी काही तक्रार तुमच्या? हा, दुसरी एक अशी दुसरी पण अशी जी घटना झालेली आहे अपहरणाची, त्या मुलाने सांगितलं होतं की मोटरसायकलवरून एक जण मला घेऊन गेला आणि त्याने सांगितलं की चाकू लावून सांगितलं तुला मी घरी घेऊन जातोय असं सांगितलं आणि त्या मुलाने सुद्धा बनाव केला ती की माझे वडील पोलीस आहे किंवा माझ्या मित्राने तुझ्या गाडीचा नंबर पाहिलेला आहे त्यामुळे त्याने मला सोडून दिला आणि घाबरत मी पोलिसला म्हणजे ही घटना मित्रांना समोर आणि पोलिसला येऊन त्यांनी तक्रार दिली होती तसं त्यांच्या आईवडिलांनी वगैरे. म्हणून ही घटनासुद्धा आम्ही पोलिसांनी माझ्या स्टाफ वगैरे पाठवून चौकशी केली, सोबत चेक केला असता असा काही प्रकार आढळून आला नाही. त्या मुलाने जी सांगितलेली जी घटना होती ही म्हणजे बनावट होती, म्हणजे बनाव करून सांगितली होती. अशा प्रकारचे जे लहान पोरं आहेत TV सिरियल वगैरे किंवा ज्या मालिका वगैरे बघून काहीतरी म्हणजे खोटं बोलण्याची मुलांमध्ये प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आणि पालकांचं पण लक्ष असलं पाहिजे
की आपला मुलगा काय करतो, काय कसा वावरतो, याची संगत कशी आहे, याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे, हालचालीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. पोलिसांचं आमचं कामच आहे, प्रत्येक गोष्टीचं शहानिशा करणं कामच आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही तपास आणि चौकशी करतो आणि जे काय ते सत्य नंतर म्हणजे लक्षातच येतं. परंतु पालकांनी पण आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणे गरजेचं आहे, चांगले संस्कार करणे गरजेचं आहे आणि शक्यतो म्हणजे समजा या मुलाने आपली जर एखादी अशी घटना जर सांगितली तर पालकांनी पॅनिक न होता मुलाला विश्वासात घेऊन चौकशी करायला पाहिजे, त्याचं कारण शोधली पाहिजे आणि मग त्यांची जर तक्रार असेल तर ते त्यांनी दिली पाहिजे पूर्ण खात्री केल्यानंतर. कालचा जो प्रकार सगळा धादांट खोटा आहे. हा कालचा जो दोन्ही जे प्रकार झालेले हे म्हणजे आम्ही चौकशी केली असता, आमच्या स्टाफने चौकशी केली असता हे दोन्ही प्रकार खोटे आहेत. तशा प्रकारची काही नोंद वगैरे पोलीस स्टेशनला काहीच नाही. हा आमच्या याला म्हणजे रेकॉर्डर नोंदी घेण्यात आलेल्या तशा. हा या बाबतीमध्ये पण त्यांचं लेखी घेतल्यानंतर हो त्यांचं कायदेशीर त्यांची जबाब नोंदून त्यांचं लेखी घेण्यात आलेलं तसं त्याप्रमाणे नोंदी करण्यात आलेल्या. न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, एसएन मीडिया, अकोले.